हाय फ्रेंड्स, स्पेशल डिशमध्ये आज मी तुम्हाला गार्लिक नान कसं करायचं तेही तव्यावरती याची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग रेसिपी सुरू करूयात। त्यासाठी ताटामध्ये चाळून घेतलेला एक वाटी मैदा, त्यामध्ये दोन चमचे दही, एक चमचा पिठी साखर, पाव चमचा बेकिंग पावडर, त्याचबरोबर घरातील रेग्युलर सोडा अगदी चिमटभर, चवीनुसार मीठ टाकून घेऊयात, एक चमचा तेल आणि गार्लिक नान आहे म्हटल्यावर खूप सारं गार्लिक म्हणजेच लसूण, किसून घेतलेला लसूण 1 ते 1.5 चमचा टाकून घेतलेला आहे। हे सर्व आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात आणि अगदी थोड्याशा कोमटसर पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। रेग्युलर चपातीचं पीठ ज्या पद्धतीनं मळतो त्या पद्धतीनं पीठ मळून झालेलं आहे। यावरती थोडासा तेलाचा हात घेऊन हे आपण मऊ करून घेऊयात। तयार झालेलं हे पीठ आपण 15 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत। तर 15 मिनिटांनंतर हे आपण परत एकदा व्यवस्थित मऊ करून घेऊयात आणि आपण ज्या पद्धतीनं रेग्युलर चपातीचा उंडा घेतो तशा पद्धतीचा उंडा घेऊन आपण याचं नान तयार करूयात। हॉटेलमध्ये आपण जे नान खातो ते शक्यतो अंडाकार असतं, तर आज आपण त्या शेपमध्ये हे करणार आहोत। हवं असल्यास तुम्ही गोलाकारही करू शकता, आकार बदलला तरी टेस्ट सेम राहणार आहे। तर अशा पद्धतीनं हे मी लाटून घेतलेलं आहे। तर यावरती आता आपण खूप सारा लसूण टाकून घ्यायचा आहे। लसूण शक्यतो किसून घ्यायचा, त्यामुळे छान अशी सगळीकडे त्याची चव व्यवस्थितपणे पसरते। आणि कोथिंबीर, लसूण आणि कोथिंबीर टाकल्यानंतर एकदा लाटणं आपल्याला अशा पद्धतीनं फिरवायचं आहे। तर आता गॅसवरती तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे। तोपर्यंत ज्या बाजूला आपण लसूण लावलेला होता त्याच्या विरुद्ध बाजूला पाणी लावून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूंनी व्यवस्थितपणे पाणी लावायचं आहे। आणि ज्या बाजूनं आपण पाणी लावलेलं होतं ती बाजू आपण तव्यावर टाकणार आहोत, जेणेकरून तव्याला ते नान चिटकलं जातं। हे नान अगोदर आपण एका बाजूनं पूर्णपणे भाजून देऊयात आणि त्यानंतर नानवरती जेव्हा अशा पद्धतीचे बबल्स किंवा फुगे दिसतील तेव्हा याची बाजू आपण बदलणार आहोत। नान तव्याला चिटकलं असल्यामुळे ते खाली पडत नाही, फक्त खूप सावधगिरीने तव्यावरती ते अशा पद्धतीनं आपल्याला सर्व बाजूंनी व्यवस्थितपणे शेकून घ्यायचं आहे। तर खूप छान आणि मस्त असं हे दिसत आहे। यावरती थोडंसं बटर। तर खूप साधी सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे। तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।